रोजल गाण्यांचा आवाज आला का? Children, look at the diagram.
good. January. Very good. December. Now, children, this was about the English calendar, which is known as Gregorian year. Now, let's start with the month of the Indian calendar. So, children, the Indian calendar has 12 months, and the year begins with the month of Chaitra and ends with Phalgun. Let's read the month of the Indian calendar. So, children, there are 12 months in the Indian calendar. They are Chaitra, Vaishakh, Jyeshtha, Ashadh, Shravan, Bhadra, Ashwin, Kartik, Agrayan or Margashesh, Paush, Magh, Phalgun. There are 12 months in the Indian calendar. Even this Indian calendar is divided, yes, among into 6 parts for the season. Let's see the season. First is Vasant, then Grishma, Varsha, Sharad, Hemant, and Shishir. Now, children, observe the picture and fill in the empty boxes. So, children, this month of the Indian calendar is also divided into 6 parts following the season. Let's observe the figure and understand the season. They are Vasant, Grishma, Varsha, Sharad, Hemant and Shishir. These are the 6 seasons. Now, let's do an activity. Children, just observe the picture and tell me the names of the months on the coaches under the bridge. Yes, the months are Jyeshtha, Ashadh and Shravan. Now, let's start with exercise. Fill in the blanks. The month that comes before April is Dash. Yes, March. The month that comes after July is August. Very good. The season that comes after winter is summer. And the season that comes after rainy season is winter. Wow, very good, children. I hope, children, you all enjoyed learning today. So keep learning every day. Keep smiling every day. हाँ, आता अपन एक वीडियो पाहिला ज्या वीडियोच्या माध्यमातून तुम्हाला आजचा घटक सांगण्याचा प्रयत्न केला. आपण जो घटक राहिलेला होता तिथून पुन्हा स्टार्ट करूया. पहा, वर्षाचे 12 महिने शिकलो आपण, 12 मंथ्स इन अ इयर. तदनंतर अपन महिन्यांचे दिवस शिकलो, ग्रेगरियन वर्षाचे म्हणजे इंग्रजी वर्षाचे महिने आणि त्यातले ऋतु, जे 4 महिने, उन्हाळा, नंतर पावसाळा, नंतर हिवाळा, म्हणजेच समर, रेनी सीजन आणि विंटर यांची माहिती घेतली. नंतर डेज, प्रत्येक मंथ मध्ये असणारे डेज शिकलो. हे ग्रेगरियन इयर इंग्लिश मंथ जे होतं त्याची माहिती घेतली. नंतर वर्षाची सुरुवात, शेवट, कोणता महिना असतो, 30 दिवस असणारे महिने कोणते, 31 दिवस असणारे महिने कोणते, फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 दिवस असतात, जूनच्या आधीचा महिना आणि जानेवारीच्या आधीचा महिना, अशा पद्धतीने हे गाणं शिकलो आपण. 30 दिवस सप्टेंबरचे, एप्रिल, जून अँड नोव्हेंबरचे, बाकी महिने 31 दिवसांचे, फक्त फेब्रुवारी सोडून. 30 डेज ऑफ सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर, ऑल द रेस्ट ऑफ 31 एक्सेप्ट फेब्रुवारी अलोन. हे पाहिलं. हे पाहिल्यानंतर आपण मराठी महिने शिकले. चैत्र पासून फाल्गुन पर्यंत फक्त भाद्रपदला भाद्र आणि मार्गशीर्ष म्हणजेच अग्रहायन हा एक
महिना आपण ध्यानात ठेवला. नंतर सहा ऋतू जे वसंत ग्रीष्म वर्षा शरद आणि हेमंत शिशिर हे ऋतूंची नावं मराठी ऋतू जे आहेत भारतीय ऋतू आहेत त्यांची नावं पाहिली. नंतर त्याची इंग्रजी नावं पाहिली. ही नावं ओळीनाशी लिहायची आहेत. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक अग्रहायण पौष माघ फाल्गुन अशी ओळीने लिहायची आणि कोणत्या महिन्यात कोणता ऋतू असतो त्याच्या पुढे लिहायचं. नंतर आपण हे पाहिलं होतं. त्याच्या पुढचेही महिने वैशाख नंतर ज्येष्ठ आषाढ श्रावण आणि मग भाद्रपद अश्विन हे आपण पाहिलेलं. त्याच्यानंतर या कॅलेंडरला सुरुवात केलेली होती. ज्या शालेय दिनदर्शिका आहे शाळेतली एक दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर आहे 2019 या वर्षातलं. त्यात कॅलेंडरमध्ये क्रीडा स्पर्धा चित्रकला स्पर्धा वनभोजन नाताळ अशा गोष्टी दिलेल्या आहेत. इतर काही सुद्धा या कॅलेंडरमध्ये नाही. आणि रमा आणि यशचा संवाद दिलेला आहे. यश या डिसेंबर महिन्यात आपल्या शाळेत काय काय होणार आहे ठाऊक आहे का तुला. तर यश म्हणतोय होय आपल्या शाळेच्या दिनदर्शिकेत आहेच दिलेले आहेस की. रमा म्हणते मग सांग बर शाळेत चित्रकला स्पर्धा किती तारखेला आहे. मग ते कॅलेंडर मध्ये बघते आणि सांगते चित्रकला स्पर्धा 20 तारखेला आहे. पहा यश सांगतोय 20 तारखेला आहे. रमा म्हणते आणि क्रीडा स्पर्धा किती दिवस आहे. यश शोधतो तर त्याला कॅलेंडरमध्ये दिसतं 12 आणि 13 तारखेला क्रीडा स्पर्धा आहेत म्हणजे 2 दिवस आहेत. हा आता यश विचारतोय तिला आता तू सांग 25 डिसेंबरला कोणता सण आहे. मग रमा म्हणतोय रमा म्हणते सोप्प आहे 25 डिसेंबरला नाताळ आहे. बर ठीक आहे मी निघते आता उद्या वनभोजन आहे मला तयारी करायची आहे. आता हेच आपण रमा सेज यश Do you know which events will take place in our school in December? Yes, says, yes, of course. It's given in our school calendar. Rama says, okay, now tell me, on which day is the drawing competition? Yes, says, drawing competition on 20 December. Rama says, and the sport competition? Yash says, and the sport competition 12 and 13 December. Yash says, it's your turn. Ata tujhi bari. Which festival do you celebrate on 21st, 25th December? Kontha festival celebrate korte apan? Kontha san sadra korte 25th December la? किंवा 25 डिसेंबरला. मग रमा म्हणते इट्स इझी. रमा म्हणते इझी इट्स नाताळ. यस सेज ओके देन आय लिव नाव आय हॅव टू गेट रेडी फॉर द पिकनिक टुमारो. आता मी जातो आय लिव नाव आय हॅव टू गेट रेडी फॉर द पिकनिक टुमारो. उद्याच्या पिकनिकची मला तयारी करायची आहे मी जातो असं म्हणून तो गेला. आता ह्या दोघं जे रमा आणि यश हे दोघांचं जे बोलणं झालं संभाषण झालं त्यांचं संभाषण किंवा त्यांचं कन्व्हर्सेशन त्यांचा जो संवाद हा कोणत्या तारखेला झालेला आहे त्या सगळ्यांसाठी रमेशने विचारले की रमाला चित्रकलेची स्पर्धा केव्हा आहे. रमा आणि रमेशला विचारले Give the date on which Rama and Yash have
या दोघांचं बोलणं कधी झालंय, कोणत्या तारखेला झालं? तारीख सांगा, किती तारखेला? प्रश्न पुन्हा समजून घ्या, विचार कर, रमा आणि यश यांच्यातील हा संवाद किती तारखेला झाला असेल? रमा आणि यश यांच्यातलं बोलणं किती तारखेला झालं असेल असा प्रश्न आहे. सात तारखेला कोण सांगते? बघा अजून कोणाचं बरोबर नाही अजून. सात तारखेला पण चुकीचं आहे. बारा तारखेला पण नाही. पंचवीस तारखेला नाही.
नाही. हा आता मी प्रत्येकाला एकेकाला चान्स देणार, बघूया एक चान्स प्रत्येकाला आणि प्रत्येकाला विचारणार, बघूया कोणाचं बरोबर येते का. चला कार्तिक सांग, किती तारखेला दोघांचं भाषण झालं असेल? कार्तिक सांग. 25 डिसेंबर. चुकीचा आन्सर आहे. रोजल सांग. रोजल 30 तारखेला झाला असेल बोलणं. किती? 15. रोजल 15 चुकीचं उत्तर आहे. मुस्कान. सोळा चुकीचं उत्तर आहे. पृथ्वीराज. पृथ्वीराज माइक सुरू कर. पृथ्वीराज कार्तिक वर चव्हाण. कार्तिक सर थांबा झाला. हा कार्तिक सांग. हा सांग किती तारखेला? 24. नाही रॉंग आन्सर. सरताज सांग. माइक सुरू करून सांग. 25 रॉंग आन्सर. शुभांगी सांग. शुभांगी कांबळे. शुभांगी कांबळे बर. समृद्धी पाटील कधी झाला असेल त्यांचं बोल. 7 तारखेला. बर. जोया डांगे. जोया किती तारखेला दोघी प्रश्न हा आहे. रमा आणि यश या दोघांचं जे भाषण झालेलं आहे, बोलणं झालेलं आहे, संवाद झाला, ते बोलणं किती तारखेला झालेलं आहे? 25 डिसेंबर. 25 डिसेंबर. बर. व्यंकटेश सांग. 7 तारखेला. 7 डिसेंबर. बर. सरताच झालं का विचारून? सरताच सांगितलंय. हो सरताच झालं सांगून. बर. वेदिका. वेदिका सांग. सर 7 तारखेला. 7 तारखेला. पृथ्वीराज राहिलेला. पृथ्वीराज सांग. पृथ्वीराज अभ्यासाकडे लक्ष नाही, नुसतं खेळण्याकडे लक्ष झालंय. इकडे तिकडे नुसता घरात चाललाय. हा सांग. यश आणि रमाच बोलणं किती तारखेला झालेलं आहे? 9. सगळ्यात शेवटी चान्स देऊन पण नाही सांगितलं. ठीक आहे, आपण आता पाहूया तुमचं उत्तर का चुकलं. सगळ्यांचं उत्तर चुकीचं होतं, याला कारण आहे. तुम्ही जर संवाद जर काळजीपूर्वक वाचला, त्यांचा संवाद काय आहे पुन्हा मी वाचून दाखवतो. रमा म्हणाली, यश या डिसेंबर महिन्यात आपल्या शाळेत काय काय होणार आहे ठाऊक आहे का तुला? तर यश म्हणतोय, होय आपल्या शाळेच्या दिनदर्शिकेत दिलेले आहेच की.
रमा म्हणते मग सांग बर शाळेत चित्रकला स्पर्धा किती तारखेला आहे. तेव्हा यश म्हणतोय की यश काय सांगणार या कॅलेंडर मध्ये बघून सांगणार ना चित्रकला स्पर्धा कधी आहे. तर चित्रकला स्पर्धा 20 तारखेला आहे. मग तो सांगणार 20 तारखेला. मग रमा म्हणते आणि क्रीडा स्पर्धा किती दिवस आहेत. मग यश पाहणार या कॅलेंडर मध्ये तर त्याला दिसेल क्रीडा स्पर्धा 12 आणि 13 तारखेला आहे म्हणजे 2 दिवस आहेत. मग यश आता म्हणतो तू सांग 25 डिसेंबरला कोणता सण आहे. मग रमा याच्यात पाहिल आणि ती म्हणेल 25 डिसेंबरला तर नाताळ सण आहे. रमा म्हणते सोपंय की नाताळ आहे आणि याच्या नंतर जे आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला. रमा म्हणते बर ठीक आहे मी निघते आता उद्या वन भोजन आहे. या एका वाक्यावरून कळलं पाहिजे की आजचा दिवस कोणता आहे. उद्या वन भोजन आहे मला तयारी करायची आहे. वन भोजन जर 7 तारखेला आहे आणि वन भोजन हे उद्या आहे. वन भोजन हे उद्या आहे आज नाही. वन भोजन हे उद्या आहे आज नाही. मग आता सांगा सगळ्यांनी मला की आज मग आज कोणती तारीख आहे. म्हणजे 6 तारखेला यश आणि रमा यांचा बोलणं झालेलं आहे. यश आणि रमांचं जे बोलणं झालेलं आहे ते 6 तारखेला झालेलं आहे. आणि 6 तारखेला रमा म्हणते की उद्या वनभोजन आहे. 6 च्या उद्या 7 असत. 6 च्या नंतर 7 येणार ना. ते आज म्हणते रमा की उद्या वनभोजन आहे. उद्या वनभोजन आहे म्हणजेच 7 तारखेला वनभोजन आहे म्हणजे आज असणार आहे 6 तारीख. अशा पद्धतीनं तुम्हाला असे संवाद दिले. स्कॉलरशिपला असे संवाद असतात छोटेसे असतात आणि त्याच्यावर आपल्याला सोडवायचं असतं. मग तिथं जर संवाद समजला नाही तर आता जसा तुम्हाला सगळं चुकीचा उत्तर सांगितलं तसं तुम्ही चुकीचं सांगू शकता. संवाद चुकीनं म्हणजे समजून घेतला नाही तर या एक वाक्य समजून घेतलं असतं उद्या वनभोजन आहे तर लगेच कळलं असतं वनभोजन उद्या आहे म्हणजे आज आहे 6 तारीख. अशा पद्धतीनं आपल्याला शोधता आलं असतं. ठीक आहे. आता यानंतर कोणतंही एक कॅलेंडर घे आणि त्यावरून सांग एखाद्या महिन्याच्या मंगळवारी येणाऱ्या तारखांमध्ये काय गंमत आहे. एखाद्या महिन्याच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखांमध्ये काय गंमत आहे. ही गंमत तुम्हाला शोधायची आहे. ही गंमत शोधण्यासाठी तुम्हाला शिक्षण महोत्सवामधला एक व्हिडिओ मी पाठवेन जिथं मुलांनी कॅलेंडरची गंमत सांगितलेली होती दाखवलेली होती. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी खूप कॅलेंडरच्या गमती सांगितलेल्या होत्या तर त्या तुम्ही पाहू शकाल. यशने काढलेल्या महिन्यात बुधवारी जर 4 तारीख असेल तर पुढच्या बुधवारी किती तारीख असेल हा असा एक प्रश्न आहे. यासाठी तुम्हाला जरा मी कॅमेरा माझा सुरू करतो आणि कॅमेरा सुरू करून माझं कॅलेंडर मी दाखवतो. इथं पहा कॅलेंडर मध्ये जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल. पहा यासाठी आता मी शेअरिंग स्टॉप करतो आणि पिन करतो व्हिडिओ. हा लक्ष द्या. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की 1 तारखेला जो वार असतो 1 तारखेला शनिवार आहे समजा 1 तारखेला शनिवार आहे तर 8 तारखेला शनिवार आहे 15 तारखेला शनिवार आहे 22 तारखेला शनिवार आहे आणि 29 तारखेला शनिवार आहे. मुद्दा मी आत्ताच कॅलेंडर काढले 2020 ऑगस्ट महिन्याचं कॅलेंडर काढले. 1, 8, 15, 22 आणि 29 या तारखेला एकच वार असतो. कोणत्याही महिन्या उघडून पहा तुमच्या लक्षात येईल की 1
आठ पहा एक आठ पंद्रह बावीस आणि एकोणतीस या कोणत्याही महिन्यातल्या तारखा पाहिल्या तर एकाच वाराला असतात. म्हणजे इथं मंगळवारी एक तारीख आहे तर आठ तारीख पण मंगळवारी, पंधरा तारीख, बावीस तारीख आणि एकोणतीस तारीख मंगळवारीच येते. दोन तारीख पाहिली, दोन तारीख आता बुधवारी आली सप्टेंबर मध्ये, दोन तारीख बुधवारी आहे. तर दोन तारखेनंतर येणारा नऊ, सोळा, तेवीस आणि तीस या तारखेला एकच वार असतो. आता असं का होतं? तर एक नंतर आठ, एक नंतर आठ ही संख्या किती दिवसांनी येते ते पाहिलं पाहिजे. तर सात दिवस झाल्यानंतर आठवा दिवस आहे तो तोच वार असतो. पहा एक पासून एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठवा वार आला तो तोच वार आला. म्हणजे दर सात दिवसानंतर तोच वार येतोय. म्हणजे पहा एकामध्ये सात मिळवले, आठ आले. आठ तारखेला इथं एक तारखेला मंगळवार आहे तर आठ तारखेला पण मंगळवारच. आठ मध्ये परत सात मिळवले, पंधरा आले. आठ मध्ये सात मिळवले, पंधरा आले. पंधरा तारखेला तोच वार आला मंगळवारच. पंधरा मध्ये परत सात मिळवले, बावीस आले. बावीस आले तोच वार. बावीस मध्ये परत सात मिळवले, एकोणतीस आले. पहा कोणत्याही अंकामध्ये सात मिळवल्यानंतर जी संख्या येते, म्हणजे आता दोन मध्ये सात मिळवले, दोन मध्ये सात मिळवले नऊ आले. दोन मध्ये सात मिळवले नऊ आले म्हणजे दोनला जो वार असेल तोच नऊला असणार. नऊला वार असेल तो सोळा, सोळाला आहे. का? कारण दर सात मिळवल्यानंतर कोणत्याही तारखेमध्ये तुम्ही कॅलेंडरवर हे बघा, कोणत्याही तारखेमध्ये तुम्ही सात मिळवल्यानंतर पुढचा जो अंक येतोय तो अंक म्हणजे तोच वार आहे. म्हणजे ज्या तारखेला पहिला अंक जो पकडला आपण, बाबा चार अंक पकडला समजा, चार अंक पकडला किंवा पाच अंक पकडला आपण, पाच अंक पकडला की पाच सप्टेंबर पाहिलं, पाच सप्टेंबरला काय आहे, शनिवार आहे समजा. पाच सप्टेंबरला शनिवार आहे तर त्याच्यात सात मिळवलं. सात आणि पाच, पाच सप्टेंबर, पाच मध्ये सात मिळवले. सात आणि पाच बारा, बारा सप्टेंबरला पण शनिवारच असणार. त्याच्यामध्ये परत सात मिळवले, एकोणीस आले. म्हणजे एकोणीस सप्टेंबरला पण शनिवारच असणार. परत सात मिळवले, सव्वीस आले. असं कोणताही अंक कॅलेंडरमध्ये पाहिला घेतला तर दर सात दिवसानंतर तोच वार येतो. म्हणजे त्या तारखेमध्ये जर सात मिळवले तर येणारा वार जो आहे तो सारखा असतो, हे समजून घेतलं पाहिजे. ही गंमत तुम्ही तुमच्या कॅलेंडरवर समजून घ्या. तुमचं कॅलेंडर घरातलं पहा आणि त्याच्यातून अशा गमती जमती समजून घ्या. आणखीन सुद्धा खूप गमती जमती आहेत. जसं एक मध्ये संख्या पकडली तर आजूबाजूच्या संख्या जर पाहिल्या तर त्याच्यातून तुम्हाला अनेक गमती जमती सापडतील. पण त्यासाठी तुम्हाला मी एक व्हिडिओ पाठवून देईन. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला शिक्षण महोत्सवातला, अगदी सुरुवातीला मी पाठवलेला एक व्हिडिओ होता इंदोली केंद्राचा पाठवलेला व्हिडिओ, तो इंदोली केंद्राचा व्हिडिओ पाहिला तुम्ही तर तिथली लहान मुलं पटापटापटा कॅलेंडरच्या ज्या गमती सांगतायत त्या तुम्ही पाहू शकाल. खूप छान पद्धतीनं त्यांनी ते सांगितलेलं होतं. अशा पद्धतीनं तुम्ही नंतर असे महिने सुद्धा लिहायचे. फळ्यावर मी जे महिने लिहिले होते, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हे महिने किंवा चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ,
श्रावण भाद्र अश्विन कार्तिक अग्रहायण पौष